कोकणातील 6 सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आलाय. तसा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागातील 6 प्रकल्पांमधील यापूर्वीच निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे 30 ऑगस्ट 2016 रोजी घेतलेला निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. कोकण विभागातील शिरसिंगे, शाई, सुसरी, चणेरा, जामदा व काळ या 6 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.